जे सामने खेळवले जातील सेकंड राउंड मधले व त्याच्या पुढील सामने तब्बल 2 षटकांचे असतील याची दक्षता घ्यायची आहे आणि नक्कीच प्रत्येक संघाला ऑफिशियल वार्निंग असणार आहे 7 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग एक षटक संपवायचं आहे नक्कीच दहा मिनिटात एक इनिंग समाप्त करायची याची दक्षता घ्यायची अन्यथा वेळेचं भान राखलं गेलं नाही तर पेनल्टी लाईज करण्यात येईल ऑफिशियल कॉल असणार आहे प्रत्येक संघासाठी मात्र आता वळूया सामन्याकडे सेकंड राउंड मधील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते देवरुंगपाडा विपक्ष जांभूळपाडा किरण स्पोर्ट्स या दोन संघांदरम्यान आपल्याला पाहायला मिळतात पंकज गायकर व्हॉलंटियरच्या स्वरूपात डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पलीकडे जे व्हॉलंटियरची एक चोख भूमिका बजावत आहेत आपल्या कामगिरीतून त्या पंकज गायकरचं देखील या स्पर्धेच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करेन नक्कीच त्यांची शारीरिक परिस्थिती नसताना ते इथे आलेत आणि आपली कामगिरी चोखपणे बजावत आहेत आता मात्र पहिला चेंडू भिरकावून देण्याचा माणस नक्कीच सक्सेसफुल रित्या चेंडूला पाठवले सीमा रेषा पलीकडे आउट ऑफ डिफेन्स चार धावन करता डीजे त्याचप्रमाणे मयूर केने देखील एक सुरेखाशी कामगिरी बजावत आहेत या स्पर्धेसाठी आता मात्र लाऊड अपील केली होती आणि अपील देखील स्वीकारली जाते यस इट इज गॉन इन द फॉर्म ऑफ एलबीडब्ल्यू फलंदाज परतोय बाद होतोय ऋतिकच्या स्वरूपात सांगिक पहिल्या विकेटचं पतन टीम जय अंबिका देवरुंगपाडा संघाला डीजे हा क्रिकेटर छोटा क्रिकेटर रोहन गायकर असोत विनय गायकर असोत यांनी तब्बल या चार दिवसीय स्पर्धेसाठी अनेक योगदान दिले त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करेन आता मात्र डाऊन डी ग्राउंड घेऊन काढलेला फटका कार्पेटच्या माध्यमातून एक धाव जोडली जाते एका धावेच्या साह्याने धाव संख्या आहे ती धाव फलकावर 5 या आकड्यावर जाऊन पोहोचते त्यानंतर होणारा सामना असणार आहे डोहळे विपक्ष मुटवळ या दोन संघांदरम्यान दोन्ही संघांच्या कर्णधारांनी यायचंय नाणेफेकीसाठी आता मात्र ऑन साइडला एक देखना फटका येतो अक्षरशः आकाशाला गवसणी घालणारा टिपिकल एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार पुन्हा एकदा नक्कीच ओरपी चेंडू होता त्याला भिरकावून देण्याचा माणस होता परंतु बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाही आणि चेंडू जाऊन थेट विसावेल यष्टी रक्षकाच्या हातात एक डॉट चेंडूची सांगता होते या डॉट चेंडूच्या साह्याने धावसंख्या स्थिरावलेली पुन्हा एकदा सेम लाईन लेंथ हाताळतोय गोलंदाज नक्कीच
पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगत आहोत याने अशा पद्धतीने नक्कीच एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वर 11 रन्स लॉस ऑफ वन विकेट टीम जय अंबिका देवरुंगपाडा संघाची. नक्कीच कुंदन केने यांचं देखील यांची देखील कौतुकास्पद कामगिरी राहिली आहे. त्यांनी देखील सातत्य राखत विदूषक बनले या स्पर्धेसाठी स्पर्धेला मनोरंजित केलं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार व्यक्त करेन. सामना स्पीडअप करायचा आहे. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग करू नका. वारंवार ऑफिशियल कॉल असेल 7 ते 10 मिनिटात एक इनिंग समाप्त करायची आहे याची दक्षता घ्या. टाइम येथे लावलेला आहे अन्यथा पेनल्टीलाइज केलं जाईल. कोणत्याही प्रकारचा विलंब दाखवला जातो तर जग जिंकण्याची हिम्मत ठेवा. एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही हे देखील लक्षात असू द्या. ज्या संघांना अपयश आलंय यस पराभव हा यशाचा नक्कीच पहिली स्टेप असते हे लक्षात ठेवून पुढील वाटचाली सज्ज व्हायचंय. आता मात्र वळूया सामन्याकडे. सांगिक दुसरं षटक आता आपल्या संघासाठी गोलंदाज जयेश नक्कीच अपिश खेळण्याचा प्रयत्न होता. फिल्डर तितक्याच वेगाने आला लॉंग ऑन रिजन मधून आणि एक प्रेक्षणीय जेल टिपला जातोय. फलंदाज पेल बॅक टू द पवेलियन. विनंती असेल जे माजी सरपंच होते जांभूलपाडा गावचे की त्यांनी यायचे आणि अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न होण्याची कृपा करायची आहे. श्यामजी पारधी यांचं देखील शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळेल. जयेशाच्या पहिल्याच बॉलवर पहिला विकेट हस्तगत केला जातो. आता मात्र कॉन्फिडन्स उंचावेल जयेश याचा. नक्कीच ज्या कमबॅकची गरज होती अशा प्रकारेच कमबॅक करून देतो आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून जयेश आतापर्यंत. नक्कीच इथून जर एक फायटिंग टोटल क्रिएट करायचं असेल तर दुरा सांभाळाव्या लागतील दोन्ही फलंदाजांना. आता मात्र यश आउटवास्त करून सोडतोय जय. आणि मुटवल संघाच्या कर्णधारांनी यायचंय. नाणेफेकीसाठी पुन्हा पुन्हा विनंती केली जाते. एक ऑफिशियल कॉल असणार आहे अन्यथा पेनल्टी लाईज केलं जाईल दोन धावांनी. लक्ष असू द्या. नक्कीच जर येथे या ही स्पर्धा जिंकण्यात येते जांभूलपाडा किरण स्पोर्ट संघाकडनं तर श्यामजी पारधी जे माजी सरपंच राहिलेत जांभूलपाडा गावचे त्यांच्याकडनं तब्बल गोवा ट्रीप ऑफर करण्यात आली आहे याची दक्षता घ्यायची आहे. तर सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर जयेश आता मात्र ऑन साइड ला फ्लिकच्या स्वरूपात खेळून काढलेला फटका. फिल्डर तेथे आहे डीप मध्ये आणि आता मात्र हॅट्रिक देखील संपादन करतोय जयेश आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून आणि सांघिक विजयाच्या स्वरूपात चौथ्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय जय अंबिका देवरुंगपाडा संघासाठी. जोरदार टाळ्या उद्यात जयेशसाठी. चेंडू ट्रॅव्हल झाला यस इट इज अ व्हाईट याची घोषणा करतात.
पंच अक्षय वाकडे यांच्या माध्यमातून आणि एक अवांतर धावेच्या स्वरूपात एक धाव जोडली जाते. या एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या आहे ती धाव फलकावर 12 या आकड्यावर. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज. आता मात्र आकुटप्प्याचा चेंडू नक्कीच हुक करण्याचा प्रयत्न होता. फिल्डर तेथे आहे वायनिश मिडॉपला. यस इट इज अ जेल आणि नक्कीच जेल बाद होते. फलंदाज पेल बॅक टू द पवेलियन. आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून तब्बल 4 बॉल मध्ये 4 विकेट्स घेतल्या आहेत. नक्कीच एक वाईल्ड ची फेकी झाली होती परंतु मी तर म्हणेन ब्रिलियंट बॉलिंग जयेशच्या माध्यमातून. अगदी उच्च स्तरीय अशी बॉलिंगचा मजायरा करतोय जयेश आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून टीम जांभूलपाडा संघासाठी. तर नक्कीच आता पाहूयात 6 चेंडूंमध्ये 6 विकेट्स घेतल्या जातील का पाहणं योग्य आहे. नक्कीच क्रिकेट इट इज अ अनप्रेडिक्टेबल गेम ज्याला म्हटलं जातं. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा मालस फिल्डर तेथे आहे कॅच होईल का परंतु नाही. फिल्डर बनून राहील दर्शक आणि चेंडू ड्राइवर होईल थेट सीमा रेषा पलीकडे येणार हा टिपिकल A1 क्वालिटीचा आकाशाला गवसणी करणारा गगनमय षटकार. Is the call परंतु yes it is accepted by the fielder आणि अशा प्रकारे जेल बाद होतोय. फलंदाज फेल बॅक टू द पवेलियन. लागलेला अजून एक विकेटचं पतन दिगंबर याच्या स्वरूपात टीम जय अंबिका देऊरुंगपाडा संघाला. अशा पद्धतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे स्कोर कार्डवर फक्त आणि फक्त 18 धावा 19 धावांचं लक्ष्य प्रस्थापित केलंय टीम जय अंबिका देऊरुंगपाडा संघाकडनं टीम किरण स्पोर्ट्स जांभूलपाडा संघासाठी. त्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली एक भेदक अशी गोलंदाजी जयेशच्या माध्यमातून. 6 चेंडूंमध्ये फक्त 7 धावा खर्च करत आणि 5 विकेट्स ज्याने हस्तगत केल्या तोच जयेश ट्रम्प कार्ड ठरतोय की काय या सामन्याचा. आता मात्र सामना स्पीडअप करायचा आहे. थँक्यू. नक्कीच दरम्यान आपण वळूया नाणेफेकीकडे. नाणेफेकीचा कौल केला जाईल दरम्यान डोहले विपक्ष. आपण पाहतोय मुठवाड या दोन्ही संघांदरम्यान मान्यवरांना विनंती असेल हरीश जाधव आपणास विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे दोन्ही संघांदरम्यान. एक सुंदर अशी लढत आपण पाहणार आहोत दोन्ही संघांदरम्यान. एका बाजूला असेल डोहळे आणि दुसऱ्या बाजूला असेल मुठवाड. नक्कीच या ठिकाणी मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल कोंढरी स्पोर्ट्स विपक्ष AB11. तर आपण पाहू शकता या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. AB11 इज द कॉल आणि कोंढरी स्पोर्ट्स येतोय. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय डोळे संघाने. तर काय निर्णय असेल फिल्डिंग करण्याचा निर्णय. तर किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 2 ओव्हरची गेम आहे काय शोर सांगू नाही शकत पण 20 ते 30 प्लस करण्याचा प्रयत्न करणार. नक्कीच एक शेवटचा प्रश्न आपल्यासाठी असेल. आपण दुपारच्या सत्रामध्ये भरपूर असा चांगला खेल दर्शवला. आता मात्र वातावरण कुठेतरी दमट होते हवेचा इथे फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतंय. तर या स्पर्धेबद्दल आणि या आयोजनाबद्दल काय म्हणाल. नाही खूपच सुरेख आणि छान असं आयोजन केलेलं आहे कोंढेरीकराई आणि आम्ही त्यांचा आभार मानतो आम्हाला खेळायला दिल्याबद्दल. धन्यवाद. नक्कीच मुठवाड संघ नाणेफेकी हरला तर आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आपण नक्कीच चांगली कामगिरी कराल. दरम्यान पुन्हा वळूया ओवर टू कॉमेंट्री बॉक्स हेमंत पॅटेल. थँक्यू. नक्कीच थँक्यू विश्वास. इथे शुभागमन होते उत्तमजी पाटील जे पोलीस पाटील आहेत मुठवाड गावचे. त्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक अशा 4 ट्रॉफीज लाभल्या गेल्या. त्या उत्तम पाटील सरांचं देखील या स्पर्धेच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करेन आणि त्यांच्याच त्यांनीच स्पॉन्सर केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय थेट सेकंड राऊंड मध्ये मुठवाल आणि आता मात्र करंट सामन्यात तोच संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. मुठवाल विपक्ष डोहळे अशी ही रंगतदार लढत. नक्कीच राजनजी टेकडीकर साहेबांचं देखील इथे शुभ आगमन होतंय जे 40 प्लस चे एक पार्ट आहेत
नक्कीच 40+ सामन्यात खेळताना पाहायला मिळतील, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार व्यक्त करेन। आणि सामना स्पीडअप करण्यासाठी नक्कीच सामना स्पीडअप करायचा आहे पंच अक्षय वाकडे। सामना स्पीडअप करायचा आहे, अजून आपल्याला सामने खेळवायचे आहेत, याची देखील नक्कीच प्रत्येक संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आता मात्र डाऊन दी ग्राउंड खेळून काढला ऑन साइडला, नक्कीच डीप मधून फिल्डर येतोय, फील्ड करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट करतोय। नक्कीच जर टार्गेटचा विचार केला तर नक्कीच धावा आहे डिपेंड करण्यासाठी, परंतु इतक्या पण नाही येत तशा पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल। 12 चेंडू आणि 19 धावांचं मापक लक्ष ठेवण्यात आलंय। जर किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाचा विचार करायचा झाला तर एक तेज तर्रार डेप्थ आहे त्यांच्या बॅटिंग मध्ये आणि तीच आपल्याला पाहायला मिळेल का, तर सध्या ते गोलंदाज गोलंदाजी मार्कवर। आता मात्र आखूळ टप्प्याचा चेंडू शप्पल होऊन नक्कीच स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज बाद होतोय। राम जाधव जिथे कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय। राम जाधव 8 विकेटच्या माध्यमातून हा पहिल्या विकेटचा पतन आपल्याला पाहायला मिळतोय। महेंद्र याच्या स्वरूपात लागलेला हा किरण स्पोर्ट जांभूळपाड्याला सांगिक पहिला झटका। आता त्याची मात्र जागा भरून काढण्यासाठी येतोय न्यू मॅन ऑन द क्रीज पाहायला मिळतोय जयेश। आता मात्र पुल्लर लेनचा चेंडू होता ऑन साइडला, एक देखना पटका येतोय जयेशच्या बॅट मधनं, येणारा हा टिपिकल जांभूळपाडाचा ब्रँड दाखवणारा षटकार। नक्कीच एक तडपदार अशी कामगिरी केली होती मी तर म्हणेन ज्या जयेशने गोलंदाजी करताना, आता त्याच कामगिरीच्या जोरावर त्याच कामगिरीवर पावलांवर पाऊल ठेवत आता मात्र पहिल्याच चेंडूवर षटकार। आता मात्र पुन्हा होता घुटना टेक तमाशा देख शॉट खेळण्याचा प्रयत्न, आता मात्र प्रयत्न चुकतायत आणि डॉट चेंडूची समाप्ती होते। या डॉट चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या आहे ती धाव फलकावर 11 या आकड्यावर येणारे 7 चेंडू आणि नक्कीच 8 धावांची गरज असणाऱ्या हा सामना जिंकायचा असेल तर टीम जांभूळपाडा संघासाठी। आता मात्र ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय, शॉट
थर्ड मैन ला फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते। या एका धावेच्या सहाय्याने नक्कीच वाटचाल करताना पाहायला मिळेल टीम जांभूळपाडा संघ विजयाच्या दिशेने। मात्र अजूनही खेळ संपलेला नाहीये, मी तर म्हणेन येणारे सहा चेंडू आणि सात धावांची गरज, आणि या सात धावा नक्कीच कंपल्सरी बनवाव्या लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर टीम जांभूळपाडा संघाला। नथिंग इज इम्पॉसिबल इन दॅट फॉर्मॅट, दॅट्स कॉल्ड क्रिकेट। मित्रांनो, क्रिकेट हे अनप्रेडिक्टेबल खेळ आहे, इथे कोणत्याही प्रकारचा अंदाज तर्क लावून चालणार नाही। नक्कीच सहा चेंडूंमध्ये एक धाव देखील डिपेंड केली गेली आहे, तर आता मात्र सहा चेंडूंमध्ये सात धावा डिपेंड करायचे आहेत जर हा सामना जिंकायचा असेल तर टीम जय अंबिका देवरुंगपाडा संघासाठी। आता मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा बॅटला ब्रश होऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय का नाही, परंतु इट इज अ लेग बायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट होते आणि या एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या ती धाव फलकावर 13 रन्स, लॉस ऑफ वन विकेट टीम किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाच्या। येणारे पाच चेंडू आणि सहा धावांची गरज, पुन्हा एकदा अकुटपचा चेंडू, ओहो उडवलाय सीमारेषा पलीकडे, ए1 क्वालिटीचा ब्रँड दाखवणारा हा षटकार।